नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. 11वीच्या विद्यार्थ्यांना 11वीत प्रवेश घेण्यासाठी याआधी CET परीक्षा अनिवार्य होती आणि त्यासाठीचे रजिस्ट्रेशन आणि फॉर्म चालू झाले होते, पण काही तांत्रिक अडचणींमुळे ती वेबसाईट बंद झाली होती. आता तीच वेबसाईट नव्याने चालू झालेली आहे, त्यासाठी नवीन लिंक आलेली आहे. पण याआधी भरलेल्या मुलांनी, म्हणजे याआधी चालू असलेल्या वेबसाईटवर ज्या मुलांनी फॉर्म भरले होते, त्यांना परत फॉर्म भरावे लागणार का, त्यांच्यासाठी काय नवीन अपडेट आहे आणि ही लिंक कोणती आहे आणि त्यावरून फॉर्म कसा भरायचा, याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या मनामध्ये असलेल्या सर्व शंकांचं निरसन होईल आणि तुम्हाला नवीन वेबसाईटबद्दलची माहिती समजेल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा आम्ही असेच माहितीपूर्ण आणि नॉलेजेबल व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्याकडून आलेलं हे प्रकटन आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शासन निर्णय दिनांक 28 मे 2021 व 24 जून 2021 नुसार 11वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये CET या परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. सदर परीक्षेसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून आवेदनपत्र भरण्याची सुविधा 20/7/2021 रोजी 11:30 उपलब्ध करून देण्यात आलेली होती, परंतु तांत्रिक कारणास्तव सदर सुविधा 21/7/2021 बंद ठेवण्यात आलेली आहे. राज्य मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी परीक्षा सन 2021 मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 11वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाविक प्रवेश परीक्षेची आवेदनपत्रे सोमवारी दिनांक 26/7/2021 रोजी 3:00 ऑनलाईन पद्धतीने CET.11thadmission.org.in या संकेतस्थळावरून भरण्याची सुविधा पुनश्च उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे या प्रकटनाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे की जे CET साठी स्वतःची नोंदणी करू इच्छित आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आता एक नवीन लिंक आलेली आहे आणि त्या वेबसाईटची लिंक अशी आहे CET.11thadmission.org.in. या वेबसाईटची लिंक, हीच लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहे, स्क्रीनवरही तुम्हाला दिसत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्सवर डायरेक्ट तुम्ही क्लिक करायचं आहे, त्या लिंकवर तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन होईल आणि 3:00 तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म भरू शकता. मंडळाच्या संकेतस्थळावरही CET पोर्टल ॲक्सेस करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता इथे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी खालील माहिती, म्हणजे काही महत्त्वाची माहिती आपल्याला नोंदवावी लागणार आहे. तर ती माहिती अशी आहे, तुम्हाला ईमेल आय डी इथे उपलब्ध, जर तुमचा ईमेल आय डी असेल तर तो द्यायचा आहे, तो अनिवार्य नसेल म्हणजे जर असेल तरच तुम्ही तिथे फिलअप करायचा आहे. त्यानंतर पूर्वीचा मोबाईल नंबर क्रमांक तुम्हाला तिथे देणे किंवा नवीन मोबाईल नंबर असेल तर तो तिथे नोंदवणे अनिवार्य असेल. परीक्षेचे माध्यमाबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे. जर विद्यार्थ्यांनी परीक्षेचं माध्यम सेमी इंग्रजीचा विकल्प निवडला तर इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि समाजशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्र व भूगोल या विषयांसाठी विद्यार्थ्यांना एक माध्यम निश्चित करावं लागेल. म्हणजे त्यांनी बोलीभाषा मराठी, हिंदी, इंग्लिश यापैकी एखादं माध्यम निवडून इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल या विषयासाठी ते परीक्षा देऊ शकतात. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या तात्पुरत्या कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळवण्यासाठी जिल्हा व तालुका शहर विभागाचा निश्चित करावा लागणार आहे. म्हणजे सध्या विद्यार्थी जिथे राहत आहेत लॉकडाऊनमुळे त्यांना तिथला त्यांचा जिल्हा, त्यांच्या तालुक्यानुसार जे परीक्षा केंद्र जवळ होईल ते तिथे त्यांना निवडावं लागणार आहे. आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी 10वीचे आवेदनपत्र भरताना SEBC प्रवर्गाची नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार खुला वर्ग अथवा EWS प्रवर्ग निवडावा लागणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 10वीचं आपलं ॲडमिशन हे SEBC या प्रवर्गाखाली नोंद केली होती त्या विद्यार्थ्यांना शासनाच्या तरतुदीनुसार खुला प्रवर्ग किंवा EWS इकॉनॉमिकल वीक सेक्शन या प्रवर्ग निवडावा लागणार आहे. ही माहिती होती आता नवीन भरणाऱ्या आपण फॉर्मबद्दल आणि तिथे आपल्याला कोणकोणती माहिती द्यावी लागणार आहे. आता जुन्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी याआधी फॉर्म भरला होता त्यांचं काय होणार, इथे त्यांच्यासाठीही इथे एक नवीन अपडेट आलेली आहे. 20/7/2021 ते 21/7/2021 या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रिया करून सामाविक प्रवेशासाठी मंडळाकडे अर्ज सादर केले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशील, पूर्वीचा अर्ज क्रमांक, म्हणजे जेव्हा अर्ज भरल्यानंतर एक ॲप्लिकेशन नंबर मिळाला होता तो ॲप्लिकेशन नंबर व आवेदनपत्र भरताना नोंदवलेला मोबाईल नंबर टाकून
उपरोक्त संकेतस्थळावर म्हणजे जे नवीन संकेतस्थळ दिलं आहे त्याच्यावर आपल्याला स्वतःची माहिती पाहता येईल. ज्यांना त्या माहितीमध्ये काय चेंजेस वाटत आहेत त्यांनी तिथे चेंजेस करू शकता. फक्त तुम्हाला तुम्ही फॉर्म भरताना जो दिलेला होता मोबाईल नंबर आणि त्यानंतर फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळाला होता त्यानुसार तुम्ही तुमचं नोंदवलेल्या फॉर्मची सर्व स्थिती तिथे आणि तुमची माहिती पाहू शकता. सदर प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच पूर्वीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा ज्यांनी आपला अर्ज पूर्णपणे सादर केला होता पूर्णपणे भरला होता त्यांना नव्याने अर्ज भरण्याची अजिबात आवश्यकता नाही असंही इथे नमूद केलेलं आहे. मात्र प्रक्रिया पूर्ण न करू शकलेल्या उमेदवारांना तपशील संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांना नवीन अर्ज सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन नंबर आणि मोबाईल नंबर टाकून बघितलं आणि स्टेटसनुसार तुमची तिथं माहिती मिळाली म्हणजेच तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण झालेलं आहे, तुम्हाला तिथे नव्याने अर्ज भरण्याची गरज नाही. पण ज्यांना माहिती मिळणार नाही ॲप्लिकेशन नंबर आणि मोबाईल नंबर टाकून त्यांचा तपशील येणार नाही त्यांना नव्याने अर्ज भरण्याची गरज आहे. त्यांनी नव्याने अर्ज भरायचा आहे आणि या CET परीक्षेसाठी ॲपियर व्हायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे नवीन अपडेट होतं. या अपडेटनुसार फक्त तुम्हाला मी काय काय माहिती भरायची सांगितलेली आहे त्या संकेतस्थळाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आधी परिपूर्ण अर्ज भरला होता त्यांना भरण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि आपल्या ॲप्लिकेशन आणि मोबाईल नंबरनुसार ते आपलं स्टेटस बघू शकतात. ज्यांना तपशील मिळणार नाही पूर्वी फॉर्म भरला असेल तरीही त्यांनी नव्याने अर्ज भरा आणि जे विद्यार्थी पहिल्या प्रोसेसमध्ये राहिले होते त्यांनीही आपला अर्ज आता या नवीन संकेतस्थळावरून भरायचा आहे. तर अशा पद्धतीने ही सर्व माहिती होती. ही माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे जेव्हा असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. धन्यवाद.